पॉपस्टार जस्टिन बिबर मुंबईत दाखल झालाय. चार्टर्ड प्लेननं रात्री कलिना विमानतळावर तो उतरला. विमानतळावर बिबरची एक झलक पाहण्यासाठी अनेक चाहते उपस्थित होते. विमानतळावरून तो थेट लोअर परेलच्या हॉटेलमध्ये गेला. नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियममध्ये जस्टिन बिबरचा म्युझिकल कन्सर्ट होणार आहे. त्यासाठी देशभरातनं बिबरचे चाहते मुंबईत येणार आहेत. कार्यक्रमासाठी दुपारपासून चोख पोलीस बंदोबस्त असणार आहे. बिबरचा शो पाहण्यासाठी त्याचे चाहते देशभरातनं नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर आलेत. त्यांच्याशी बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी योगेश पांडे यांनी. नवी मुंबई डीवाय पाटील स्टेडियम, जस्टिन बिबर इंटरनॅशनल पॉप सिंगर हा मानला जातो आणि आज थोड्या वेळानंतर आज त्याचा प्रोग्राम आहे डीवाय पाटील स्टेडियमवर. आणि आपण पाहू शकता कशा प्रकारे बंदोबस्त लागलेला आहे आणि कशा प्रकारे त्या रात्रीच्या प्रोग्रामासाठी इथे उत्सुकतेने आलेले पब्लिक आणि त्याचे चाहते आणि आपल्याबरोबर काही ते त्यांचे चाहते आहे त्यांच्याशी जाणून घेऊया कशा प्रकारे जस्टिन बिबरचा त्यांचा प्रोग्राम आवडतो. पहिल्यांदा क्या बोलेंगे आप जस्टिन बिबर के बारे में? जस्टिन के बारे में हम लोग 7 साल रुके हैं ये दिन देखने के लिए. 7 साल के बाद जस्टिन इंडिया आ रहा है एंड वी आर एक्साइटेड दैट्स इट. हाँ, हम बहुत एक्साइटेड हैं. हम लोग लिटरली बचपन से रुके हैं ये दिन के लिए एंड इट्स लाइक वी आर सो एक्साइटेड राइट नाउ. आपको आपको उनका गाना कौन सा पसंद है? आप कौन सा गाना बोलना चाहेंगे? मुझे सब पसंद है. हम लोग सॉरी बोलेंगे. कोई भी एक गाना? या सब सब मैन सिंग दैट. यू गॉट टू गो एंड गेट एंग्री एट ऑल ऑफ माय ऑनेस्टी. यू नो आई ट्राई बट आई डोंट डू टू वेल विद अपोलॉजीज. I hope I don't run out of time cause someone call a referee. Cause I just need one more shot at forgiveness. आप क्या कहना चाहेंगे? आप कहाँ से आई है? कितनी दूर से आई है? हम काफ़ी दूर से आए एक्चुअली. बहुत ज़्यादा तैयारियाँ की है हमने इसके लिए. बहुत यू नो ऐसे चिल्लाते चिल्लाते गाड़ी में बहुत ज़्यादा तैयारियाँ की है हमने. बहुत ज़्यादा यू नो बहुत एफर्ट्स डाला है इस शो में आने के लिए एंड एक्चुअली हम बहुत ज़्यादा एक्साइटेड हैं. मतलब हम बोल नहीं सकते, हमारे पास अभी शब्द नहीं है कि हम क्या बोले. हम इतने ज़्यादा एक्साइटेड हैं. गर्मी का दिन है मैम, आप सुबह कितने बजे से यहाँ खड़े आप? नहीं, हम लोग जस्ट अभी जस्ट आए एक्चुअली, इसीलिए खड़े रहना लाइन में खड़े रहना एक्चुअली. बॉक्स ऑफिस जाना है. आपण पाहू शकता कशा प्रकारे ते उन्हातान्यामध्ये उभे राहून आणि जस्टिन बिबरचा खास प्रोग्राम बघण्यासाठी असे उन्हातान्यामध्ये उभे आहे. नवी मुंबईवरून विकास पांडे, जय महाराष्ट्र.